पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. संपूर्ण राज्यात सध्या COVID-19 प्रादुर्भाव जरा कमी होत असला तरी त्याचा रोगप्रतिकार म्हणून नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम जास्तीत जास्त राबविण्याची आवश्यकता आहे. या उद्देशाने तसेच नागरिकांची लसीकरणासाठी ज्या प्रकारे वृद्ध नागरिकांची व ज्येष्ठ नागरिकांची धावपळ होतीये तसेच प्रत्येक गावांमध्ये जाण्यासाठी एका तासाचे अंतर पार पाडावे लागते याचा नाहक त्रास वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे. हे लक्षात घेता प्रभाग क्रमांक 119 माजी नगरसेविका विमल वसंत भोईर यांच्या पाठपुराव्याने कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत लसीकरण मोहीम मानेरे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये चालू करण्यात आले. सध्या रेल्वे मॉल्स तसेच इतर ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लसीचे डोस अनिवार्य ठरत आहे. लसीचे दोन डोस घेतले नसेल तर परवानगी मिळत नाही हे लक्षात घेता विमल वसंत भोईर यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला होकार देत जिल्हा परिषद शाळेमध्ये लसीकरण करण्यात आले. यावेळी मानेरे गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आम्हाला आमच्या गावात मानेरे गावात वॅक्सिनेशन आम्हाला प्राप्त झालं. श्री वसंत लक्ष्मण भोईर यांच्यामुळे आम्हाला लाभ भेटला आहे. नाही वॅक्सिन आले नाही, पहिल्यांदाच आलेलं आहे. त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो. त्यांच्यामुळे आम्हाला हे लाभ झाला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून आज मानेरे गाव जिल्हा परिषद शाळेमध्ये कोरोना लसीकरण चालू आहे. तरी विमल वसंत भोईर नगरसेविका व वसंत भोईर विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने मानेरे गावामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम करत आहे. तरी वाढत्या कोरोनाला हरवण्यासाठी विमल भोईर यांच्याकडून प्रयत्न चालू आहे. नगरसेविका विमल वसंत भोईर याही पण मेहनत घेतली. त्यांच्यासंग त्यांचे मिस्टर मी काय मी पण सहकार्य केला. त्यांना सहकार्य केल्यानंतर मग आम्ही विचार केला व आमच्या गावामध्ये 15,000 लोक वसते. नगरपालिका इथे आम्ही पाठपुरावा केल्यामुळे आमच्या गावाला वंचित असल्यामुळे तिथे कोविडचं आम्ही लसीकरणाचा प्रोग्राम ठेवला आणि यासाठी आम्ही 8 दिवस सतत भागदौड केली आणि आम्हाला खासदारांनी त्याच्यासह सहकार्य केला. त्याच्याप्रमाणे आम्ही सर्व लोकांची सेवा करत आहोत. बाकीचे किती कोणी येऊ काय होईल त्याचं आम्हाला काही गरज नाही. चांगलं होतं, चांगलं झालं पाहिजे असं आमचं एक मत असतो. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनमध्ये दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.